आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। कोरोनाच्या संसर्गामुळे मागच्या 2 वर्षापासून ऑनलाईन शिक्षणामुळे शाळा महाविद्यालय तसेच शालेय शिक्षणाला मोठा फटका बसला। संपूर्ण शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू असल्याने शिक्षण आणि विद्यार्थ्यांचा संपर्क कमी झाला होता। शालेय शिक्षण विभागालाही शालेय शिक्षणाचा दर्जा वाढावा म्हणून पावलं उचलता येत नव्हती, मात्र आता शालेय शिक्षण विभागाकडून काही मोठ्या घोषणा करण्यात आल्यात। शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील शालेय शिक्षण आणखी उत्तम व्हावं या दृष्टीने आणि विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी काही मोठ्या घोषणा केल्यात। राज्य सरकारकडून यंदा पहिल्यांदा 5% निधी हा शाळेच्या मूलभूत सोयींसाठी ठेवण्यात आला आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे। राज्य सरकार फक्त मुलांच्या भौतिक सुविधांवरच लक्ष देतोय असं नाही, तर बोर्डानुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर काम सुरू आहे। तसेच शाळांना मिळणार या सुविधा, यंदा निजामकालीन शाळांसाठी 160 कोटी रुपये निधी प्रस्तावित करण्यात आला आहे, तर आदर्श शाळांसाठी यावर्षी 54 कोटी तर पुढील वर्षी 300 कोटी ठेवण्यात आले आहे। तसेच प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी ई लायब्ररी आणि अभ्यासिका तयार करण्यात येणार आहे अशी माहिती शिक्षण मंत्र्यांनी दिली आहे।